शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आदित्य ठाकरे हे वर्षा भेटीवरती दाखल झालेले आहेत. युवा सेनेच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. मुळातच आत्ता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि या 10वीच्या निकालामध्ये एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जे अंतर्गत मार्क दिले नव्हते त्या मार्कांमुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. शिक्षण विभागातल्या विविध विषयांवरती ही बैठक असल्याची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेली आहे. युवा सेना पदाधिकारी सूरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे हे देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित आहेत. तर आपण बघतोय की युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे आलेले आहेत आणि या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांसंदर्भात आणि त्यांच्या ऍडमिशन संदर्भात काहीतरी तोडगा निघावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये 10वीच्या निकालाची टक्केवारी जी आहे ती घसरलेली होती कारण की विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण जे दिले जात होते ते गुण बंद केलेले होते. मात्र सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड यांच्याकडनं या गुणांमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या वेळेला कॉलेजच्या ऍडमिशन्स होणार आहेत त्यावेळेला एसएससी बोर्डाची मुलं ही मागे पडतील आणि म्हणूनच कुठला तरी मार्ग निघावा जेणेकरून या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी आदित्य ठाकरे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत.